महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून थोडा वर्षभराचा वेळ तर नक्कीच आहे पण त्यापूर्वी विरोधकांची एकजूट होणार का विरोधकांमध्ये जे मतभेदाचे मुद्दे आहेत ते संपणार का यावरनं जोरदार चर्चा रंगली आहे एका बाजूला ही चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्की काय होत आहे यावर सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे काल तक बैठकमध्ये आपण बघितलं की वेगवेगळ्या वक्त्यांनी अजित पवार हे भारतीय जनता पार्टीबरोबर जातील का या मुद्द्यावरनं वेगवेगळं भाष्य केलेलं सुद्धा आपण ऐकलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की शरद पवार आणि अजित पवारांनी गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसने घेतलेल्या मुद्द्यांवरनं घेतलेली भूमिका ही सुद्धा चर्चेमध्ये राहिलेली आहे पण त्यानंतर शरद पवारांची आणि विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या झालेल्या भेटीनंतर ही चर्चा आता कुठल्या दिशेने जाते हे बघणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं की महाविकास आघाडीतर्फे होणाऱ्या वज्रमुठ रॅलीज या कंटिन्यू राहतील ही गोष्ट सुद्धा शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे आणि आता शेवट दुसरी रॅली पंधरा तारखेला सोळा तारखेला ही नागपूरमध्ये होणार आहे त्या रॅलीवरनं सुद्धा फार चर्चा रंगलेली आहे दुपारी आपण मुंबई तकच्या चर्चेमध्ये बघितलं की अजित पवार या रॅलीमध्ये भाषण करतील की नाही करतील याबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे नक्की काय होणार आहे हे अजून कोणाला माहीत नाही आहे पण सध्या तरी या रॅलीमध्ये अजित पवार जाणार आहेत पण ते भाषण करणार नाहीत असंही सांगितलं जात आहे नक्की विरोधकांची एकजूट कुठे चालली आहे शरद पवारांची नक्की भूमिका काय असणार आहे आणि अजित पवार हे राष्ट्रवादी बरोबर राहतील का या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण आजच्या मुद्द्यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत माझ्याबरोबर ही चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि विजय चोरमारे हे दोघं जण जॉईन होणार आहेत निखिल वाघळेची या संदर्भातली पोस्टसुद्धा तुम्ही बघितली असेल चर्चा सुरू करण्यापूर्वी एकदा मला घटनाक्रम तुमच्यासमोर ठेवायचा आहे तुम्ही अत्यंत बारकाईने बघा कशा पद्धतीने हा घटनाक्रम सतत बदलत गेला त्याच्यामुळे आकलन करणं फार कठीण असतं सगळ्यात आधी राहुल गांधी यांचं सावरकरांच्या मुद्द्यावरनं प्रेस कॉन्फरन्समध्ये एक स्टेटमेंट येतं त्या स्टेटमेंटनंतर उद्धव ठाकरे शरद पवार त्या स्टेटमेंटबद्दल बोलताना सांगतात की अशा पद्धतीची स्टेटमेंट्स करणं योग्य नाही त्याच्यानंतर Uh, पुढचं स्टेटमेंट जर आपण बघितलं राहुल गांधी यांचं सावरकर विरोधी वक्तव्य आल्यानंतर जी घटना घडली ती जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की या मुद्द्यांवरनं फार आ, आ, फार चर्चा रंगली चर, होती उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये ही चर् ही गोष्ट आलेली होती आणि उद्धव ठाकरेंनी याचा विरोध केलेला होता पुढे राज्यातील महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत अशा पद्धतीची अनेक वक्तव्य यायला सुरुवात झाली अजित पवारांचं स्टेटमेंट आलं पंतप्रधानांच्या डिग्रीबद्दल त्याच्यानंतर शरद पवारांनी सुद्धा त्याबद्दल स्टेटमेंट केलं पुढचं स्टेटमेंट आपण जर बघितलं तर शरद पवारांनी अडानींचं समर्थन केलेलं आपण बघितलं स्पष्ट शब्दामध्ये अदानी अंबानीकी सरकार हे जे नॅरेटिव्ह तयार केलं जात आहे काँग्रेसकडनं त्यालाच शरद पवारांनी विरोध दर्शवला अशा पद्धतीचं इंडस्ट्रियलिस्ट उद्योजकांच्या विरुद्ध नॅरेटिव्ह तयार करणं चुकीचं आहे हे शरद पवारांचं वक्तव्य आपण बघितलं पवारांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा विरोधकांमध्ये फूट पडली आहे का अशी चर्चा सुरू झाली संजय राऊतांसारख्या त्यांच्या खंद्या समर्थकांनी सुद्धा सांगितलं पवारांचं वैयक्तिक वक्तव्य असू शकतं पण विरोधी पक्षातले अनेक जण याच्या याच्याबरोबर नाहीत काँग्रेसने सुद्धा आपण अपन, आपल्या भूमिकेवर ठाम आहोत हे त्यांच्या ट्विटद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलं इंटरेस्टिंग गोष्ट त्या काळात बघायला मिळाली की शरद पवारांच्या विरोधात काँग्रेसचे नेते जे वक्तव्य करत होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते शरद पवारांच्या पाठीशी उभे राहताना आपण बघितले सोशल मीडियावरचं ते वॉर बघितलं त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची एक भेट घेतली हसरा फोटो मीडियामध्ये रिलीज करण्यात आला सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत संजय राऊत सुद्धा या भेटीमध्ये उपस्थित होते नंतर पुन्हा एकदा स्टेटमेंट्स दिली गेली की सगळं काही आलबेल आहे उद्धव ठाकरे अत्यंत मोकळ्या मनाने त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि खुश होऊन बाहेर पडलेले आहेत पुढे दिल्लीमध्ये हा घटनाक्रम सर सरकला नितीश कुमारांनी राहुल गांधी यांची भेट घेतली नितीश कुमार नॉर्मली अशा पद्धतीने दिल्लीत जाऊन भेट घेण्यासाठी प्रसिद्ध नाही आहेत पण पटण्यावरनं ते खास तेजस्वी यादव यांच्याबरोबर दिल्लीत गेले मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी यांच्याबरोबर त्यांची भेट झाली आणि ही भेट संपताच शरद पवारांनी सुद्धा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आपल्याला या फोटोमध्ये आपण बघतोय की के सी वेणुगोपाल सुद्धा दिसत आहेत ते मुंबईत येणार आहेत आणि मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंची भेट के सी वेणुगोपाल घेणार आहेत असं सांगितलं जात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंधरा तारखेला वज्रमुठ सुद्धा होणार आहे वगळे आपण बघितलं की गेल्या काही दिवसांमधला घटनाक्रम आहे तो खरंतर चक्रावून टाकणार आहे नक्की कोणाच्या मनात काय आहे हे न समजणारा घटनाक्रम आहे एका बाजूला आपण स्टेटमेंट द्यायचं की कुठल्याही पद्धतीने अडाणी अंबानी की सरकार हे नॅरेटिव्ह चुकीचं आहे सावरकरांच्या मुद्द्यांवरनं जे राहुल गांधी मत मांडायचा प्रयत्न करतायत तशा पद्धतीने विरोधकात फूट पडणारी मतं नाही मांडली पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला नंतर सांगायचं की हे मुद्दे बाजूला सारून ग्राउंड रियालिटीशी संबंधित असलेल्या मुद्द्यांवरनं विरोधकांनी एकत्र आलं आलं पाहिजे वैयक्तिक मतं टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य शरद पवार करतात मग राहुल गांधींची भेट घेतात खरोखरच विरोधकांच्या एकीकडे हा सगळा मार्ग जाताना दिसतो की अजूनही काही सरप्राईजेस बाकी आहेत असं तुम्हाला वाटतं साहिल पत्रकारिते तूही खूप वर्ष आहेस मी खूप वर्ष आहे आपल्याला माहिती आहे कोणालाच गृहित धरता येत नाही प्रयत्न सुरू झाले आहेत विरोधकांच्या एकजुटीचे एकमेकाला गुगली टाकत टाकत क्लीन बोल्ड होता होता वाचत शरद पवार पुन्हा एकदा राहुल गांधीकडे गेलेले आहेत त्यांची कालची बॉडी लँग्वेज जर आपण बघितली तर ती काही मला फारशी आश्वासक वाटत नाही पण बेसिकली हे म्हणता येईल की विरोधक आता शहाणे झालेले आहेत आणि आपण एकजूट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही नाहीतर दोन हजार चोवीसची निवडणूक शंभर टक्के मोदी आणि भाजप जिंकणार याविषयी लोकांनाही आता खात्री वाटायला लागली आहे कारण विरोधकांची एकजूट नाही विरोधकांकडे मोदींना पर्याय उमेदवार नाही शरद पवार विरुद्ध राहुल गांधी ममता बॅनर्जी विरुद्ध राहुल गांधी राहुल गांधी विरुद्ध राहुल गांधी अशा अनेक गोष्टी चाललेल्या आहेत त्यामुळे विरोधकांना इतिहासाचं मागणं काय आहे हे जर कळलं नाही आणि मोदींचा मुकाबला करायचा असेल भाजपच्या निवडणूक यंत्राचा मुकाबला करायचा असेल तर एकोणीसशे साली जशी काँग्रेस विरोधी पक्षांची एकजूट झाली तशी आता भाजप विरोधी पक्षांची एकजूट करण्याशिवाय पर्याय <coughs> सॉरी पर्याय नाही हे विरोधकांना जर कळणार नसेल तर त्यांना इतिहास माफ करणार नाही त्यामुळे लाजत लाजत का होईना या हालचाली सुरू झाल्या आहेत पण अजून पूर्ण विश्वास वाटत नाहीत मला वाटतं त्या सकारात्मक आहेत शरद पवार कधी नव्हे ते उठून तिथे खरगेंच्या घरी गेले राहुल गांधी त्यांच्याकडे कसे बघतायत बघा फोटोमध्ये एका पत्रकारांनी काल लिहिलं आहे दोघांची बॉडी लँग लेंग, लँग्वेज फार अशी म्हणजे आनंदाची होती असं दिसत नाहीये आता पत्रकार बॉडी लँग्वेज वगैरे फार खोलात जाऊन बघायला लागले पण मलाही फोटोवरून वाटलं की दोघांमध्ये काहीतरी अजून बेबनाव आहे मनामध्ये कुठेतरी अडी आहे शरद पवारांच्या मनात पहिल्यापासून राहुल गांधींबद्दल अडी आहे राहुल गांधींचंही शरद पवारांबद्दल फारसं काही चांगलं मत नाही हे खासगीत बोलल्यावर कळतं परंतु प्रयत्न सुरू झाले आहेत आता हे प्रयत्न यशस्वी होतील की नाही मी आज सांगू शकत नाही प्रयत्न किती प्रामाणिक आहेत यावर त्याची यशस्वीता अवलंबून असते अहंकार किती सोडणार आहेत यावर अवलंबून असतं आता ही मंडळी अहंकार सोडणार आहेत का मुळामध्ये शरद पवारांविषयी विश्वास वाटावा अशी परिस्थिती आहे का शरद पवारांनी हा सगळा गुगली पाहिला टाकलाय एनडीटीव्हीवर नंतर आणखीन एका एबीपी माझाला मुलाखत दिली आणि आपली भूमिका बदलली नंतर राहुल गांधींना भेटायला गेले आता त्यांचा चेहरा काल बघितला तर तो पडलेला होता याचं कारण त्यांनी अदानीला पाठिंबा दिल्यावर महाराष्ट्रामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली त्यांच्या पक्षात सुद्धा तीव्र प्रतिक्रिया उमटली त्यामुळे त्यांची भूमिका बदलली आणि मग ते आता खारगेंकडे गेले राहुल गांधींना भेटायला तयार झाले वगैरे 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 या गोष्टी टाळू शकल्या असत्या महाविकास आघाडीला लोकांमध्ये अनुकूल वातावरण आहे असं माझं मत आहे सभा मोठ्या होत आहेत नेत्यांमधली भांडणं लोकं बघत असतात लोकांनी उद्याचा असा संदेश घेतला की हे नेते अहंकारासाठी आहेत तिथे शरद पवारांची एक गोष्ट तर अजित पवार कधी जात आहेत भाजपमध्ये याचीच तयारी सुरू आहे जात आहेत की नाही आपल्याला माहिती नाही सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे विरोधी पक्षांच्या एकजुटीची तयारी सुरू झालेली आहे छायाचित्र प्रसिद्ध होत आहेत फोटोऑप होत आहेत पण ही सगळी जी वाटचाल आहे किंवा हे सगळे जे प्रयत्न आहेत ते किती पुढे जातील आज सांगता येत नाहीत प्रयत्न प्रामाणिक असतील तर पुढे जातील सर्वांनी असं ठरवलं शरद पवार ममता बॅनर्जी राहुल गांधी की आपण एकत्र यायला पाहिजे आणि आपले जे, जे मतभेद आहेत असे काय मतभेद आहेत त्यांचे हे जर असेच भांडत राहिले तर एक दिवस सगळ्यांना उचलून मोदी तुरुंगात टाकतील याविषयी मला खात्री आहे ईडी लावतील सीबीआय लावतील काहीतरी लावतील राहुल गांधींना तर ते त्यांनी घेरलंच आहे अनेक ठिकाणून त्यांच्यावर एफ आय आर दाखल केले जात आहेत त्यामुळे आता हे ना नाईलाज जा, आहे नाईलाज असतो येथे एक एकत्र येत एकत्र राहतील की नाही आज मला माहीत नाही पण त्याच्यामध्ये गमत अशी आहे ना तुम्ही एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली राहुल गांधींविरुद्ध राहुल गांधी असा तुम्ही शब्द प्रयोग केला एक तर मला ते समजून घ्यायचं की तुम्ही असं का म्हणालात की जे काही संघर्ष चालू आहे ममता विरुद्ध कोण शरद पवार राहुल गांधी विरुद्ध राहुल गांधी संघर्ष सुरू आहे हा राहुल गांधी विरुद्ध राहुल गांधी संघर्ष काय की ज्याच्यामुळे फार तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुद्धा गडबड होऊ शकते हा राहुल गांधी विरुद्ध राहुल गांधी संघर्ष काय तू नेमका माझा शब्द पकडलायस आणि तो महत्वाचा आहे मला वाटतं पहिला संघर्ष राहुल गांधीचा स्वतःशीच आहे असं मला वाटतं राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या वेळेला मी त्याला बघितलं त्याला बघितलं त्यानंतरही त्यान बघितलं राहुल गांधी कधी बरे 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 वागतायत सगळं बरं चाललंय असं वाटत असतानाच एकदम सटकतात आणि दुसरंच काहीतरी करतात म्हणजे मला असं वाटतं की राजकीय मानसशास्त्र हा जो विषय आपल्याकडे असताना अभ्यासाला जो आपल्याकडे नसतो परदेशात असतो तर राहुल गांधींच्या मानसशास्त्राचा अभ्यास वेगळ्या प्रकारे करायला मला आवडलं असतं चांगलं चाललंय भारत जोडो यात्रा लोकप्रिय होते अमुक होते तमुक होते असं असताना मध्येच काहीतरी उठायचं काहीतरी बोलायचं मग कुठेतरी मध्येच सचिन पायलटचं काहीतरी पक्षामध्ये सुरू होतं मग तिथे एक वेगळा संघर्ष रंगतो मग महाराष्ट्राच्या नेत्यांची भांडणं होतात त्याच्याकडे राहुल गांधी आपला काही संबंध नाही असं बघतात ते म्हणतात खरगेच आता नेते आहेत खरगेच अध्यक्ष आहेत ते बघतील राहुल गांधी ठरवलं पाहिजे आपण कोण आहोत राहुल गांधीने एकदा भारत जोडो यात्रेच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की पूर्वीचा राहुल गांधी गेला आता नवा राहुल गांधी आहे पण दर दिवशी नवा राहुल गांधी चालणार नाही ना, ना। पूर्वीचा म्हणजे कधीचा गेला आता नवा आला म्हणजे कुठला आला आता पुनर्जन्म आहे का पुनर्जन्म असेल तर तो किती टिकणार आहे तो स्वतःशीच भांडणार आहे का आत्मपरीक्षण करणार आहे म्हणजे काय करणार आहे स्वतःचेच पाय कापून घेणार आहे का तेव्हा राहुल ते गांधी हा सुद्धा एक त्याच्या स्वतःच्या चिंतनाचा तर विषय आहेच पण आपल्या चिंतनाचा विषय आहे कारण माणूस चार पावलं पुढे जातो आणि पाच पावलं मागे येतो असं मला दिसतंय राहुल गांधीमध्ये मला असं वाटतं भारत जोडो यात्रेनंतर त्याची प्रतिमा सुधारलेली आहे इन्क्लुझिव्हिटी लागते जी सोनिया गांधींनी दोन हजार चारला दाखवली ती त्यांच्यामध्ये अजून दिसत नाहीये आता शरद पवार असतील ममता बॅनर्जी असतील हे सिनियर लोक आहेत त्यांना द्या की तुम्ही आदर अरविंद केजरीवालचं तुमचं भांडण दिल्लीमध्ये आहे ना पण केजरीवालनी दहा वर्षात पार्टी उभी केली आहे ना एवढी मोठी तुम्ही त्यांना द्या की आदर तुम्ही त्यांच्याशी दिल्लीत काहीतरी किरकोळ भांडत बसणार आणि राहुल गांधीच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या भोवतीची जी चौकडी आहे जयराम रमेश आणि गोपाळ वगैरे लोक हे त्यांना काय सांगत असतात मला माहित नाही कायम काँग्रेसचा हा प्रॉब्लेम आहे संजय गांधीच्या काळात सुद्धा चांडाळ चौकडी होती इंदिरा गांधीच्या काळात सुद्धा होती राजीव गांधीच्या काळात सुद्धा होती आता ही आहे आता माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर ग्राउंडला काय चाललंय हे जर कळायचं असेल तर तुमचा थेट संपर्क कार्यकर्त्यांशी असायला हवा काही नेत्यांचा तो असतो काशीराम यांच्यासारख्या नेत्यांचा होता बाळासाहेब ठाकरेंचा होता राहुल गांधी या चौकडीच्या थ्रू कशाला विचार करतात म्हणजे गुलाम नबी आझादचं जे प्रकरण आहे कपिल सिब्बलचं प्रकरण आहे चिघायचं काही कारण नव्हतं आता मध्यंतरी मी ऐकलं मनीष तिवारी सुद्धा नाराज आहेत आणखीन काही काँग्रेस नेते आला आहे अरे जा आणि बोल की त्यांच्याशी तू सगळ्यात ज्युनियर माणूस आहेत त्या पक्षातला म्हणजे वयाच्या मानाने आता ते पन्नाशीच्या वर गेलेत बरोबर आहे पण तरी सुद्धा इतर नेत्यांच्या मताने ज्युनियर आहेत अगदी पृथ्वीराज चव्हाण सुद्धा तुला सिनियर आहे जाऊन बोला तुम्ही त्यांच्याशी तुम्ही बोलत का नाहीत तर राहुल गांधीचा हा जो स्वतःचा अंतर्गत संघर्ष आहे म्हणून मी म्हटलं राहुल विरुद्ध राहुल हा पहिला सुटला पाहिजे राहुल गांधींना आपण कोण आहे ते कळलं पाहिजे मग ते इतरांशी डील करायला शिकतील मी तुला सांगतो राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकतात पण त्याआधी त्यांना आपली सर्वसमावेशकता सर्वसमावेशक वृत्ती वाढवावी लागेल ला असं मला वाटतं आता राहुल गांधी स्वतःच्याच संघर्षामध्ये गुरफटलेले आहेत त्यामुळे काल शरद पवारांशी बोलताना सुद्धा ते मोकळे दिसत नाहीत शरद पवारांना आडी असणं स्वाभाविक आहे सिनियर माणूस आहे ऐंशी वर्षाच्या वर गेलेले आहेत अरे तुम्ही आहात तुम्ही सांगा ना या ज्येष्ठ माणसांना आता जरा आम्हाला मदत करा आम्हाला मार्गदर्शन करा पण राहुल गांधींकडे तो मोकळेपणा आहे असं अजून मला वाटत नाही भारत जोडो यात्रेने त्यांचा फायदा झालाय पण अंतर्गत राजकारणामध्ये ते अजून गडबड करतायत असं दिसतं नाही पण कसं आहे भारत जोडो यात्रेच्या वेळेस त्यांनी जो काही माहोल तयार केला होता त्याचा ग्राउंडवरती काही फारसा इम्पॅक्ट झाल्यासारखा दिसत नाही याचं कारण असं आहे की भारत जोडो यात्रा संपता समताच वेगळेच वाद निर्माण झाले काँग्रेस अंतर्गत वाद निर्माण झाले मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष करताना सुद्धा काँग्रेसला जे नऊ आलं ते सुद्धा सगळ्यांनी बघितलं अशोक गेहलोत यांना त्यांनी सगळ्यात आधी आपला एक उमेदवार म्हणून निवडायचं ठरवलं अशोक गेहलोत यांनी तर बंडच केल्यासारखं काम केलं आमदारांनी तिकडे बंड केलं अशोक गेहलोत यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून ठेवलं गेलं सचिन पायलट आता स्पष्टपणे बंद करताना आपल्याला दिसत आहेत त्या दिवशी छत्तीसगडमध्ये टी एस सिंगदेव मुंबईत आलेले होते त्यांच्याशी मी बोललो त्यांचं म्हणणं आहे की त्यांना मुख्यमंत्री पदाचं प्रॉमिस केलं होतं भूपेश बघेल काही या हटायलाच तयार नाहीत त्याच्यामुळे त्यांना त्यांचं प्रॉमिस सुद्धा अडकलेलं आहे मला कर्नाटकातनं माहिती मिळाली आहे की राहुल गांधी यांनी तिकडे प्रचाराला येऊ नये अशा पद्धतीची विनंती एका पद्धतीने कर्नाटक संघर्ष जो चालू आहे तो चालू आहे पण मुळात या सगळ्यामध्ये शरद पवार हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा गेलेला आहे पण शरद पवारांचा राष्ट्रीय दर्जा अजूनही शाबूत आहे ही गोष्ट आपण विसरता का नये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की शरद पवार नक्की काय करतायत मला चोरबारे तुम्हाला विचारायचं आहे ओव्हर कॉम्पन्सेट करतायत का शरद पवार ज्या पद्धतीने त्यांनी डी टी व्हीला इंटरव्ह्यू दिला त्यांचा मुद्दा हा फक्त जे पी सी पुरता नव्हता त्याच्यानंतरच्या एबीपीच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी जे पी सीच्या मुद्द्यावर सांगितलं की जर पाहिजे असेल तर जे पी सीची इन्क्वायरी करता येऊ शकते म्हणून पण तो मुद्दा फक्त जे पुरता नव्हता त्यांचं म्हणणं होतं की राहुल गांधी ज्या पद्धतीने अडाणी की सरकार म्हणून नॅरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतायत जे ज्याला वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करण्याचा प्रयत्न करतायत त्याचा फायदा होणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी न विचारताच राजीनामा दिला त्याच्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि नंतर आता ते उद्धव ठाकरेंना भेटले दिल्लीत जाऊन राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंना भेटले हे एका पद्धतीने ओव्हर कॉम्पन्सेशन त्यांच्याकडनं चालू आहे का नक्की त्यांची भूमिका पवार विरुद्ध पवार अशी आहे का की एका बाजूला त्यांना नक्की करायचंय काय विरोधी पक्षांबरोबर राहायचंय मग त्यांच्या टर्म्सवरती राहायचंय का विरोधी पक्षामध्ये कुठल्याही परिस्थितीत आयडियलॉजिकल लेवलला राहायचंय का दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी बरोबर जो एकोणीस मधला खेळ झाला मला तर काल धक्का बसला की जयंत पाटील रा, महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी माझ्याशी मुंबईतच्या बैठकमध्ये बोलताना सांगितलं की त्यांना कल्पनाच नव्हती की भारतीय जनता पार्टी बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची मीटिंग चालू होती त्यांच्याशी चर्चा सुरू होती याबद्दल जयंत पाटील म्हणाले मला कल्पनाच नव्हती अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती नक्की पवार विरुद्ध पवार पवार ओव्हर कॉम्पन्सेट करायचा प्रयत्न करतात का नक्की त्यांची भूमिका काय असेल असं तुम्हाला वाटतं तुमचा बाईक म्यूट आहे जरा तुम्हाला म्यूट काढायला लागेल म्यूट आहे अजूनही म्यूट आहे तुम्हाला तुमचा ऑडिओ म्यूट आहे चोरमारे तुम्ही जरा ऑडिओ तुमचा अनम्यूट करा तोपर्यंत वागडे तुम्ही मला मी काय बोललो ते ऐकलं असेल पवार ओव्हर कॉम्पन्सेट करायचा प्रयत्न करतायत का या सगळ्या पार्श्वभूमीवर खेळी उलटली तर पवार ऑलवेज ओव्हर कॉम्पनसेट आता त्यांनी जाऊन एरवी पवार मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी गेले नसते मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी अजिबात गेले नसते मल्लिकांजुन खरगे पवारांना भेटायला आले असते पवारांच्या घरी आता पवार उठून त्यांच्या खरगेंच्या घरी गेले हे कशासाठी तर पवारांच्या लक्षात आलं की अदानीच्या समर्थनामुळे आणि विरोधी पक्षात पाचर मारल्यामुळे आपली प्रतिमा खराब झालेली आहे महाराष्ट्रात नाही तर अगदी देशाच्या पातळीवर खराब झालेली आहे त्यांच्या हितचिंतकांनी पण मला वाटतं त्यांना सांगितलं असेल आणि त्यामुळे ते ओव्हर कॉन्स्पेट कॉम्पन्सेट करायला जात आहेत मग दुसऱ्या दिवशी आणखीन काय बोलत आहेत उद्धव ठाकरेंना ताबडतोब त्यांच्या उद्धव ठाकरेंविषयी काही त्यांनी तारशेरे मारले उद्धव ठाकरे भेटायला गेले एका बाजूला ओव्हर कॉम्पन्सेट करतायत आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय राजकारणातलं स्वतःचं महत्वही टिकवण्याचा प्रयत्न करतायत आज पवारांकडे संख्याबळ नाही पवारांकडे कौशल्य काय आहे पवार हे सर्व पक्षांची मोड बांधू शकतात मला अजूनही वाटतं की जर एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णव सारखी परिस्थिती निर्माण झाली तर शरद पवार हे उत्तम पंतप्रधान ठरतील एकोणीशे शहाण्णव सत्तर म्हणजे देवेगोडासारखं जर पर्याय काढायला लागला तर शरद पवारांकडे संख्याबळ नसूनही शरद पवार सर्व पक्षांची मोड बांधू शकतील ते सर्व पक्षांना एकत्र ठेवू शकतील आणि त्यांचं वय आज ऐंशीच्या वर आहे हे गृहीत धरून म्हणतोय कारण त्यांची कामाची ताकद आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन कसं चालायचं आता एकेकाळी शरद पवारांचे भैरवसिंग शेखावत पासून वाजपेयींपासून ते अगदी कम्युनिस्टांपर्यंत सगळ्यांशी संबंध होते आज एवढे व्यापक संबंध असलेला एकही नेता विरोधी पक्षात नाही मी तुला आठवण देतोय साहिल एकोणीसशे सत्याहत्तर साली या सगळ्या लोकांना एकत्र आणलं हे जेपींनी आणलं असं म्हटलं जातं ने आणलं नाही परिस्थितीने आणलं एकोणीसशे एकोणनव्वद साली वीपी सिंगच्या वेळेला विरोधकांना एकत्र कोणी आणलं त्या माणसाचं नाव आपण हल्ली विसरलोय त्या माणसाचं नाव आहे कॉम्रेड हरकिसन सिंग सुरजित आज यांच्याकडे असा हरकिसन सिंग सुरजित कोणीच नाहीये की जो सगळ्यांना एकत्र आणेल त्यामुळे खरे प्रॉब्लेम आहे की सगळ्यांशी जाऊन बोलेल पडद्यामागे राहील सीताराम येचुरी काही प्रमाणात हे करू शकतात पण फार व्यापक प्रमाणावर करू शकत नाहीत म्हणून मला असं वाटतं शरद पवारांचा लोड दिल्लीमध्ये व्यापक पातळीवर राष्ट्रीय पातळीवर महत्वाचा आहे आणि अशी परिस्थिती जर आली शहाण्णव सारखी तर शरद पवार एक मोठा रोल खेळू शकतात पण आधी शरद पवारांनी स्वतःची क्रेडिबिलिटी टिकवली पाहिजे ना रोज उठून तर तुम्ही नवी भूमिका घ्याल तुमचा पुतण्या भलतच काय करेल तर कशाला राष्ट्रीय पातळीवर तुमच्यावर कोणी विश्वास ठेवील नितीश कुमार आता येऊन अरविंद केजरीवालना भेटले नितीश कुमार आणि आपले यादव तेजस्वी यादव तिथे शरद पवार नव्हते इथे ममता बॅनर्जी नव्हत्या ममता बॅनर्जी नव्हत्या म्हणजे आता शरद पवारांशी आणि ममता बॅनर्जींशी स्वतंत्रपणे डील करायचं असं या लोकांनी ठरवलेलं दिसतंय कारण ममता बॅनर्जी काँग्रेसशी डील करू शकत नाही शरद पवारांचे वेगळे प्रॉब्लेम आहेत त्यांची मोदींची मैत्री आहे ते मधूनच त्यांना मोदींच्या प्रेमाची उबळ येते सो अपोजिशन हॅज टू डील विथ ऑल धीज प्रॉब्लेम्स त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवार जे करतायत शरद पवार पुन्हा एकदा आपलं महत्व अधोरेखित करायचा प्रयत्न करतायत oh. त्यातून पुढच्या काळात जर अजित पवार बीजेपीकडे गेले oh. तर शरद पवारांच्या आणखीनच समस्या वाढतील नाही आपल्याला त्या एलिफंट द रूम बद्दल बोलायचं आहे ज्याला आपण म्हणतो ना की मुख्य मुद्दा अजित पवारांचा असणार आहे या सगळ्या याच्यामध्ये त्यांची भूमिका काय असेल ते महत्वाचं आहे चोरमारी आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत नक्की शरद पवारांची भूमिका काय असणार आहे शरद पवार ओव्हर कॉम्पन्सेट करत आहेत का आणि ज्या पद्धतीने त्यांनी अडाणींचं समर्थन केलं त्याहूनही महत्वाचं इंडस्ट्रियलिस्टच्या विरुद्ध नॅरेटिव्ह तयार करणं चुकीचं आहे वैयक्तिक आरोप करणं चुकीचं आहे हे सुद्धा ते त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हणाले या सगळ्या दृष्टीने जर आपण बघितलं तर नक्की त्यांचा विरोधक पक्षांबरोबर राहण्याचाच मानस आहे हे आपण समजून चालायचं का यापूर्वी आपण अनेकदा बघितलेलं आहे की चौदामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीला बाहेरनं पाठिंबा दिला असेल मग त्यांनी सांगितलं की जाणून बुजून पाठिंबा दिला होता जेणेकरून शिवसेना आणि भाजपमध्ये फूट निर्माण व्हावी एकोणीसमध्ये त्यांचं म्हणणं होतं की आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा जरूर करत होतो पण आम्हाला ते पुढे घेऊन जायचं नव्हतं अजित पवार मला म्हणाले की भाजपने कॉन्टॅक्ट केलेला आहे जयंत पाटील म्हणतात की मला माहितीच नव्हतं की भाजपबरोबर चर्चा चालू आहे हे सगळं जे काही वातावरण आहे त्याच्यामुळे या भेटीने काही फरक पडेल असं वाटतंय ते ओव्हर कॉम्पन्सेट करतायत पण नक्की इव्हेंच्युली पुढे इलेक्शनच्या पूर्वी काय होईल हे अजूनही सांगता येत नाही चोरबारे साहिल एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शरद पवार यांनी अदानीच्या संदर्भात जे काही स्टेटमेंट केली त्या स्टेटमेंटमुळे शरद पवारांच्या प्रतिमेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेला दोन्हीलाही मोठा धक्का लागलेला आहे म्हणजे केंद्रीय पातळीवर शरद पवार यांच्याकडे जी एक अत्यंत महत्वाची जबाबदार व्यक्ती म्हणून पाहिलं जात होतं त्या प्रतिमेला निश्चितच धक्का लागलेला हे नाकारून चालणार नाही पण त्यांची नाही बरोबर आहे पण शरद पवारांची जर भूमिका आपण बघितली त्या मला वाटतं ही भूमिका त्यांची निष्कर्ष अशे काढले गेली की मोदी अडचणीत आहेत अदानी प्रकरणात तर मोदींना मदत करण्याच्या दृष्टीनं भूमिका आहे मला तसं वाटत नाही अदानी आणि पवार यांचे जे व्यक्तिगत मैत्रीचे संबंध आहेत किंवा अदानी यांच्या संदर्भात पवारांच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे जो त्यांच्या आत्मचरित्रात सुद्धा त्यांनी ते स्पष्टपणे त्याच्या संदर्भात लिहिलेलं आहे मला वाटलं त्या वाटतं त्या भूमिकेतून पवार यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्या पलीकडे त्याला महत्व नाही पण एक गोष्ट खरी आहे की त्यांच्या त्या स्टेटमेंटमुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बाकी विरोधकांनी अदानी आणि हिंडेनबर्ग रिपोर्टवरून जो जो काय एक वातावरण वरच्या पातळीवरून येलो होतं ते निश्चितच खाली आलेलं आहे त्याला धक्का लागलेला आहे दुसरी गोष्ट जो तुम्ही प्रश्न विचारला की पवारांना विरोधकांच्या सोबत राहायचं आहे का आपल्याला आठवत असेल म्हणजे ज्या गोष्टी स्पष्ट आहेत स्वच्छ आहेत आपल्या समोर कि सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काही महिन्यातच काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित आले आहेत महाराष्ट्रातल्या सत्तेत त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे दोन हजार मला वाटतं चारच्या सुमाराची मागा आपल्या चर्चेत मी सांगितलेलं होतं की ज्या युपीएची बांधणी करत असताना ज्यावेळी सोनिया गांधी छोट्या छोट्या पक्षांना भेटत होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुर्लक्ष करत होत्या त्यावेळी पवारांनी एक स्टेटमेंट सोडून दिलं होतं की आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत त्यावेळी सुद्धा पवारांच्या भूमिकेसंदर्भात वाद उपस्थित झाला होता आणि नंतर त्यांनी दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाला बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या संदर्भातला मुद्दा आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही तो म्हणजे एकोणशे नव्याण्णव पासून आज दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे चोवीस वर्षे झालेले आहे चोवीस वर्षात र, र, राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय पातळीवर जे जे तीन जे लॉयल अलायन्स पार्टनर आहेत निष्ठावंत त्यांचे सहकार्य आहेत त्या सहकारी पक्षांच्या मध्ये एन सी पी आर जे डी आणि डीएमकी या तीन पक्षांचीच आपल्याला नावं घेता येतात म्हणजे इतर कितीही काँग्रेस सोबत असल्याचं शक्य लढाई लढत तर आव्हानत असले तरी प्रत्येकानं वेगवेगळ्या वेळी वेग 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 भारतीय जनता पक्षाची तडजोड केलेली आहे पवारांनी व्यक्तिशः ही तडजोड केलेली नाही हे आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही त्यामुळं पवारांनी असं काही भारदपला सोयीचं वाटेल असं स्टेटमेंट करणं आणि त्यांनी आपल्या एकूण राजकीय प्रवासात काही वेगळी भूमिका घेणं याची आपण गल्लत करू नये असं मला वाटतं नाही दुसरा नाही तुमच्या दुसऱ्या मागाच्या प्रश्नासंदर्भात मी सांगतो की जयंत पटलांचं जे कालचं स्टेटमेंट की भारतीय जनता पक्षासोबत काही चर्चा सुरू होती मला माहिती नाही तर मला त्या संदर्भातली जी माहिती आहे की दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह होते एक मतप्रवाह तो होता की हा अजूनही भारतीय जनता पक्षासोबत जायचं आणि दुसरा जो मतप्रवाह होता की नाही कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षासोबत जायचं नाही मला वाटतं ते मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत पण शेवटी पवार तिथं कुणी काही भूमिका घेतली तरी पवारांची भूमिकाच महत्वाची राहते आणि पवारांना एवढं राजकारण नक्की कळत असावं की आपण भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण संपून जाईल कारण महाराष्ट्रातले म्हणजे कोणी किती म्हणत असलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष आहे तिथले तिथले नेते जिकडे जातील ते तर निवडून येतात पण त्याच्या पलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मतदार आहे तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला मतदार आहे विरोधी मानसिकतेचा मतदार आहे ती सगळी वोट बँक जर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेकडे किंवा काँग्रेसकडे जाईल त्यामुळे शरद पवार असं काही अवसानघात करणार नाहीत असं मला वाटतं आणि केंद्रीय पातळीवर ते निश्चितपणे या आघाडी सोबतच राहतील यात माझ्या मनात कोणती शंका नाही आता तुम्ही मग अशी काहीतरी विचारतो ते विचार किंवा मी माझं पुढचं नाही आपल्याला आपल्याला याचे पुढे तुमचं तुमचं मत तुम्ही त्याच्याबद्दल मांडाच पण तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की शरद पवारांना एक गोष्ट स्पष्ट माहिती आहे की त्यांचा जो मतदार आहे तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करणारा मतदार आहे यापूर्वीचा काँग्रेस समाजवादी स्थापन केल्यानंतरचा त्यांचा जो मतदार होता तो काँग्रेसच्या विरोधातला मतदार होता आणि पवार ज्या क्षणी काँग्रेसमध्ये ते गेले त्या क्षणी तो मतदार मराठवाड्यामध्ये खास करून शिवसेनेकडे शिवसेनेकडे आणि शिवसेने शिवसेनेची वाढ आपण झालेली बघितली त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये खास करून पण महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा राहतो की जे राष्ट्रवादी काँग्रेसमधले दोन गट आहेत कधीतरी हा तुकडा पडणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्या संदर्भात प्रयत्न झाले आणि हे सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे की कोण कोणाच्या बाजूने उभे होतं म्हणजे इनफॅक्ट मला तर ही पण माहिती आहे की ज्यावेळेस एकनाथ शिंदेंचं सरकार स्थापन व्हायची वेळ आली एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्याच्यानंतर मग आपण बघितलं की त्यांच्या हातातच शिवसेना गेली पण त्या सगळ्या मधल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधनं सुद्धा काही नेत्यांनी प्रयत्न केले पुन्हा एकदा जुळवून घ्यायचे की का तुम्ही असं करतायत आणि ते करताना त्यांनी असं सांगितलं की आमदारांचा दबाव होता की आपण केल हे केलं पाहिजे आता हे कितपत खरं आमदारांचा दबाव होता की त्यांना स्वतःला जायचं होतं याच्याबद्दल मला कल्पना नाही पण त्या बाबतीमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की दोन मतप्रवाह आहेत अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांचा शेवटचा शब्द हा कधीपर्यंत राहील बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या बळावरती एकट्याने पूर्ण शिवसेना चालवली तरी सुद्धा शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे यापूर्वीसुद्धा शिवसेनेमधनं बाळासाहेब असतानाच एक नारायण राणेंसारखे नेते हे दहा आमदारांना घेऊन बाहेर पण पडले त्यांना निवडून पण त्यांनी आणलेलं आहे शेवटी कधी ना कधीतरी एक मान्य केलं पाहिजे की शरद पवार त्यांच्या करिअरच्या शेवटाकडे आहेत अशा पार्श्वभूमीवरती कधीपर्यंत ते ही गोष्ट सांभाळून ठेवू शकतील असं सा वाटतं साहिल मला वाटतं हे जे काय आहे ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सगळा किंवा आधी किंवा नंतर आता त्या संदर्भात सांगता येणार नाही कारण जे लोक भारतीय जनता पक्षासोबत जाऊ इच्छितात त्यांच्या मनात ही केंद्रीय यंत्रणांची भीती आणि भारतीय जनता पक्ष या यंत्रणांचा वापर करून आपल्या या विरोधातल्या नेत्यांना कशा पद्धतीने अडकवतो हे माहिती आहे मला त्या भीतीपोटी ते काही भारतीय जनता पक्षाची भूमिका मान्य आहे किंवा भारतीय जनता पक्षाची धोरणं पसंत आहेत म्हणून भारतीय जनता पक्षासोबत जाण्याच्या मानसिकतेचे मनस्थिती अजिबात नाहीत या हे जाण्या कारण हे एकमेव कारण ह्या केंद्रीय यंत्रणांची भीती हे असू शकतं जर दोन आता, आता मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होतील का मला वाटतं त्या एकत्रित होतील कारण आता जे भारतीय जनता पक्षाचं आणि एकनाथ शिंदेच सरकार आहे या सरकारला आणि केंद्रातल्या नेत्यांना एवढं राजकारण कळतं की स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्यानंतर हा खोक्यांचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत एवढा तीव्रपणे समोर येईल की फार धुळदान होऊन जाईल भारतीय जनता पक्षाची तर लोकसभेला जे काही होईल मोदी अजून काही लोकसभेसाठी मुद्दा काढणार असतील आणि त्या लाटेत जे काय होईल देशाचं त्या त्यात त्या महाराष्ट्राचं त्या 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 होऊन जाईल त्यामुळे मला त्या वाटतं त्या ही निवडणूक एकत्रित लढली जाईल आणि जर एकत्रित निवडणूक लढली जाईल तर लोक वाट पाहतील या निवडणुकीच्या निकालाची आणि जर लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदींच या स्वतंत्र होण्याची वेळ झाली स्वतंत्र झाल्या आणि पुन्हा जर भारतीय जनता पक्षाचं ता पूर्ण ताकदीचं सरकार आलं तर हे जे काठावरचे लोक आहेत ते भारतीय जनता पक्षाचा पर्याय स्वीकारतील मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं हे नाही कसं आहे की काही लोक म्हणतात राम यांचा त्यांचं म्हणणं की मध्यावधी निवडणुका जवळ आल्या लक्षात ठेवा आ, दुसरे एक प्रेक्षक आहेत यथिराज आडवे त्यांचं असं म्हणणं आहे की मला त्यांना असं वाटतं की राष्ट्रवादी माइंड गेम खेळत आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न तसा एक त्यांनी त्याच्यामध्ये बाजू मांडली पण वागळे साधारणतः आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलं मला काही तितकंसं पटत नाही की विधानसभा आणि लोकसभा एकत्र येतील कारण लोकसभा आणि विधानसभा एकत्र घेऊन फायदा झालेला यापूर्वी आपण कधीच बघितलेला नाही आहे अगदी एकोणीसशे नव्याण्णव साली सुद्धा याच काळासा कारणासाठी म्हणून विधानसभा लोकसभा एकत्र घेण्यात आल्या होत्या पण आ, मतदान करताना लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मतदान केलेलं नव्याण्णवमध्ये सुद्धा दिसलं म्हणजे नव्याण्णवची आकडेवारी फारच इंटरेस्टिंग आहे त्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये चाळीस टक्के मतं पेक्षा जास्त मतं पडली पण विधानसभेला मात्र त्यांची टक्केवारी ही खाली आलेली सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितली त्यामुळे एकाच ठिकाणी एकाच म मतदान केंद्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी त्यांनी वेगवेगळं मतदान केलेला हा इतिहास राहिलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट चोरमारे मला सांगायची आहे की म मोदींनी आत्तापर्यंत ही गोष्ट नेहमी पाळलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते भेसळ करायचा प्रयत्न करत नाहीत लोकसभेची निवडणूक त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने ही नेम नेहमी एकास एक जेवढी होईल तेवढा त्यांच्यासाठी फायद्याचं असतं विधानसभा निवडणुकीमध्ये त्या त्या राज्यामधले नेतेसुद्धा त्यांच्यासमोर उभे राहतील आणि त्या ती भेसळ टाळण्यासाठी म्हणून लोकसभा विधानसभा एकत्र करण्याचा द्राविडी प्राणायाम ते करतील असं वाटत नाही अर्थात विधानसभा निवडणूक मध्यावधी होईल का याच्याबद्दल अनेक मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे ती गोष्ट वेगळी आहे पण तरी सुद्धा एकूणच अजित पवारांचं काय करायचं याचा आता फैसला कधीतरी करावा लागेल का दोन हजार एकोणीसमध्ये वागळे ज्यावेळेस अजित पवारांनी ऑलमोस्ट बंडच केलेलं होतं जे शिवसेनेच्या बाबतीत झालं त्याच पद्धतीचं स्क्रिप्ट आपण त्यावेळेस बघितलं एकनाथ शिंदेनी सुद्धा आमदारांना घेऊन सुरतला गेले त्याच्यानंतर त्यांनी क्लेम केला की मी बीच विधिमंडळ पक्षाचा नेता आहे मला पक्षप्रमुख काढू शकत नाहीत आमदारांनीच मला काढावं लागेल तीच भूमिका आपल्याला अजित पवार घेताना दिसत होते मी विधिमंडळ पक्षाचा नेता आहे मला कोणी बाहेर काढू शकत नाही बाहेर मिटिंग घेऊन मला कोणी काढू शकत नाही दुसऱ्या बाजूला प्रतोद अधिकार माझा असणार आहे ही सुद्धा ते त्या ठिकाणी मांडत होते अर्थात त्यांना आमदारांचं पाठबळ मिळवता आलं नाही म्हणून त्यांचं बंड फसलं पण त्याहूनही महत्वाचं एवढं मोठं बंड करूनसुद्धा शरद पवारांनी त्यांना उपमुख्यमंत्री केलं त्यामध्ये सुद्धा अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध होता ही गोष्ट सुद्धा बाहेर आहे त्या पार्श्वभूमीवरती आता अजित पवारांच्या बाबतीमध्ये काहीतरी भूमिका घ्यावी लागेल का अजित पवार आडून आडून वेगवेगळे मुद्दे काढतायत मागे लोकमतच्या एका मध्ये ते म्हणाले दोन हजार चारमध्ये मला संधी होती पण का नाही ती संधी राष्ट्रवादीने स्वीकारली हे मला माहीत नाही या सगळ्या गोष्टींमुळे शेवटी हा मुद्दा राष्ट्रवादीमध्ये निघणार आणि तो निघाला तर त्यावेळेस पक्ष वाचवायचा की ज्या पद्धतीने अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिलं त्यांनी ते पक्ष वाचवण्यासाठीच दिलं होतं असं म्हटलं जातं मग पक्ष वाचवायचा की पक्षात एकदा जे काय व्हायचंय ते तुकडा पाडू द्यायचा अशा पद्धतीची भूमिका पवारांची असू शकते आणि त्यावरती विरोधकांचं एकत्र येणं अवलंबून असेल असं वाटतं तुम्हाला वागणे मला असं वाटतं तुझं म्हणणं मला बहुतेक म्हणणं जे आहे ते मान्य आहे अजित पवार हा मेजर फॅक्टर आहे जरा आपण थोडा अजित पवारांचा ना इतिहास लक्षात घेतला पाहिजे अजित पवार कायम नाराज का असतात माझा प्रश्न असा आहे अजित पवार कायम नाराज का असतात तुझं तुझं अगदी बरोबर आहे दोन हजार चार साली त्यांना मुख्यमंत्री व्हायची संधी होती तुला आठवत असेल तर त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळालेल्या होत्या तरी सुद्धा शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री केलं नाही त्यांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं मला असं वाटतं याचं कारण असं आहे की जसं राहुल गांधींबद्दल पवारांच्या मनात ग्रज आहे तसा पुतण्या असून सुद्धा अजित बद्दल सुद्धा पवारांच्या मनात गरज आहे पवारांशी खासगीत बोललं पवारांच्या निकटवर्तीयांशी बोललं तर लक्षात येतं अजित पवारांचं काही काही वागणं अजित पवार हे अत्यंत उत्तम प्रशासक आहेत फाटक्या तोंडाचे आहेत पण उत्तम प्रशासक आहेत हे लक्षात घ्या ते सरकार आणि सरकारी यंत्रणा उत्तम चालवतात अजित पवार इज नॉट कट आउट फॉर अपोजिशन लिडरशिप अजित पवार हे सत्तेत बसायलाच योग्य आहेत त्यांनी शरद पवारानंतर शरद पवारानंतर बारामती जे काही केलंय कंट्रोल ज्या प्रकारे केलंय सकाळी सहा वाजता जाऊन सात वाजता जाऊन ते व्हिजिट करतात अमुक करतात म्हणजे आता अजित पवार नाही बघत आहेत बारामती शरद पवार नाही बघत आहेत बारामती आता अजित पवारच बघत आहेत तर अजित पवारांचं हे जे कर्तृत्व आहे गेल्या पंचवीस वर्षातलं त्याला शरद पवारांनी योग्य प्रकारे प्रतिसाद दिला नाही असं जर अजित पवारांना वाटत असेल तर त्यात काही गैर नाहीये अजित पवार इज डेफिनेटली चीफ मिनिस्टर मटेरियल दोन हजार चारला त्यांना करायला पाहिजे होतं शरद पवारांनी केलं नाही आणि नंतर त्यांनी सुप्रिया सुळेंना सतत प्रोजेक्ट केलं मला असं वाटत नाही सुप्रिया सुळेंमध्ये ते पोटेन्शियल आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस टू थर्ड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या बरोबरच आहे oh. उद्या जरी ते विचारलं तशी uh, काय मतविभागणी केली बहुसंख्य आमदार अजितदादांबरोबर असतील याविषयी मला खात्री आहे शरद पवारांविषयी आदर वगैरे ठीक आहे पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल पॉलिटिक्सच्या वेळी हे सगळे आमदार अजितदादांबरोबर जातील तेव्हा मला असं वाटतं आता अजितदादांची एकमेव महत्वाकांक्षा राहिली आयुष्यामध्ये मुख्यमंत्री व्हायची ते अनेक वेळा उपमुख्यमंत्री झालेले आहेत त्यांना जी पहिली संधी येईल मग ती सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर येईल की दोन हजार चोवीसला येईल मला माहित नाही ते ती साधतील आणि ते कोणाही बरोबर जातील जो त्यांना मुख्यमंत्री करेल भाजपने केलं तर त्यांच्याबरोबर जातील ते राष्ट्रवादी काँग्रेस अख्खीच्या अख्खी घेऊन जातील शरद पवार आहेत वगैरे ठीक आहेत पण शरद पवार थकले आहेत आता शरद पवारांचा प्रभाव जो आहे ना तो सांस्कृतिक पातळीवर जब्बार पटेल वगैरे लोकांवर असेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर फक्त आदराच्या पातळीवर आहे प्रॅक्टिकल पातळीवर नाही आहे त्यामुळे अजित पवार हायजॅक करतील राष्ट्रवादी काँग्रेस असं मला वाटतं कधी ना कधी आणि मुख्यमंत्री बनण्याचा डेस्परेट प्रयत्न करतील त्यांना जर आत्ताच बनवलं सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदेना जावं लागलं तर जातील अजित पवार पूर्ण प्रयत्न करतील आता मुख्यमंत्री होण्याचे कारण यापुढे त्यांना अशी संधी मिळणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही महाराष्ट्रात एकट्याच्या जोरावर बहुमत मिळण्याची शक्यता नाही शरद पवारांनी अजित पवारांवर थोडासा अन्याय केलाय हे मला वाटतं असं शरद पवारांनी जो करायला नको होता अजित पवारांमध्ये स्वभाव दोष आहेत पण स्वभाव दोष कोणात नसतात स्वभाव दोष काय सुप्रिया सुळेंमध्ये नाहीत शरद पवारांमध्ये नाहीत पण शरद पवारांनी त्याला खूप कंट्रोल करायचा प्रयत्न केला आहे आणि अजितदादा आता ऐकतील एक पूर्वी एकदा दादा गायब झाले होते तुझ्या लक्षात असेल oh. मला साल आठवत नाही oh. पण मी आयबीएन मध्ये होतो गायब झाले होते अजित दादा oh. दोन दिवस oh. तर मी शोधत होतो त्यांना आणि मला कुठच्याही परिस्थितीत त्यांना फोनवर घ्यायचं होतं तर मी सुप्रिया ताईनं फोन केला एक दिवस सकाळी लवकर तर सुप्रिया ताईने मी मी त्या सांगितलं अजित दादा कुठे गेलेत तर त्या म्हणाले तुम्ही काय काळजी करू नका दुपारी तीन वाजता ते येतील आणि तुमच्याशी बोलतील आणि oh. आले आणि बोलले त्यावेळेला सुप्रिया सुळेनी मला जे सांगितलं ते मला खूप oh. महत्वाचं वाटतं yeah. पवार कुटुंबियांमध्ये जे रिलेशन आहे नातं आहे oh. त्याविषयी ते बोलल्या oh. त्या म्हणाल्या निखिल मी तुम्हाला एक सांगते बाबांचं म्हणजे शरद पवारांचं आणि अजितचं अजितदादाचं जरी भांडण झालं किंवा मतभेद झाले ना तरी एकदा दादा इथे माझ्या आईकडे येऊन टेबलवर डायनिंग टेबलवर बसला ना की सगळे मतभेद संपणार म्हणजे काय राजकारणापेक्षा वैयक्तिक संबंध पवार कुटुंबात महत्वाचे मानले जातात आणि याच वैयक्तिक संबंधाच्या आधारे अजितदादा आतापर्यंत शरद पवारांचा ऐकतायत पण यापुढे ते ऐकतील का एकनाथ शिंदे ऐकत होते उद्धव ठाकरेंचं एका मर्यादेंचं ऐकलं नाही ना आता असं आहे त्या अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचंच आहे तुम्ही नाही करू शकत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मर्यादा आहेत त्यांच्या साठशावर पन्नासशेवर जागा जात नाहीत त्यामुळे कोणाला तरी बरोबर घेऊ घेऊन उद्या उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितलं अजितदादांना मी तुम्हाला मुख्यमंत्री करतो तर अजितदादा त्यांच्याबरोबर सुद्धा जाऊ शकतात सो अजितदादांचा मुख्य उद्देश त्यांचा गेम प्लॅन हा मुख्यमंत्री होण्याचा आहे कोणत्याही प्रकारे होतील ते यापुढे शरद पवारांना जुमानतील असं मला वाटत नाही आणि जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी अजितदादानी असं काही केलं तर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीवर त्याचे दुष्परिणाम ना, दुष्परिणाम अर्थातच होणार आहेत याविषयी काही शंका नाहीये नाही पण त्याच्यामध्ये एक महत्व तुम्ही एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली जे सुप्रिया सुळे म्हणाले की आईच्या समोर जाऊन बसला की अजित पवार बसले तर अजित पवार ताबडतोब बांधण्या करतील गोष्टी आणि मध्ये पण तेच झालं होतं प्रतिभा पवारांनी अजित पवारांची फोनवरती बोलणं केलं होतं आणि त्याच्यानंतर अजित पवार पुन्हा आले होते असं म्हटलं जातं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण परिस्थिती खूप बदलली आहे आणि कसं असतं की राजकारणामध्ये परिस्थिती बदलली की सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात होते की एकेकाळी कोणाला वाटलं नव्हतं की विजयसिंग मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये जातील मधुकर पिचड भारतीय जनता पार्टीमध्ये जातील हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये जातील ज्योतिरादित्य शिंदे की जे राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील गुलाम नबी आझाद काँग्रेस सोडतील ह्या हीसुद्धा शक्यता कोणाला कधी वाटली नव्हती हे सगळं जर आपण बघितलं तर राजकारणामध्ये शेवटी वैयक्तिक तुमचे नातेसंबंध हे एका लिमिटनंतर शेवटी कधीतरी त्याचा कडेलोट होतो हे आपण आत्तापर्यंत अनेकदा बघितलेलं आहे आणि दोन हजार चारचा जो तुम्ही उल्लेख केलात वागळे त्यावेळची स्टोरीसुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग अशी आहे की मला एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तीने असं सांगितलं होतं की ज्या वेळेस काँग्रेसने आपला उपमुख्यमंत्री कोण असला पाहिजे हे शोधायला सुरुवात केली आणि ते शोधता शोधता महाराष्ट्रातल्या काही लोकांशी त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली की कोणाला उपमुख्यमंत्री करता येईल आणि नॉन मराठा असा उपमुख्यमंत्री आपल्याला करता येईल का त्याच्यापैकी एका व्यक्तीला विचारल्यानंतर त्या व्यक्तीने अजित पवारांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं की काँग्रेस उपमुख्यमंत्री शोधतीये म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री होणार यावरती अजित पवारांनी त्या व्यक्तीला असं सांगितलं की तुम्ही मूर्खांच्या नंदनवनात राहताय मला अजिबात असं वाटत नाही की मला मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री केलं जाईल त्यामुळे हे होण्याची सुतराम शक्यता नाही आणि त्यानंतर मार्गारेट अलवा आणि इतर काँग्रेसचे नेते जेव्हा शरद पवारांना भेटायला गेले की आता आपण ह्याच्याबद्दल चर्चा करूया कारण दीड दोन महिने तो सगळा डेडलॉक सुरू संपलेला नव्हता ते चर्चा करायला गेले आणि पवारांनी अचानक त्यांना सांगून टाकलं की ठीक आहे मुख्यमंत्रीपद तुम्ही घेऊन टाका आम्हाला तीन मंत्रीपद द्या आणि त्याचा धक्का काँग्रेसला सगळ्यात जास्त बसला की पवारांनी मुख्यमंत्रीपद सोडलं कसं त्यामुळे पवार शरद अजित पवारांना ही गोष्ट स्पष्ट माहिती की ते काही मुख्यमंत्री होतील राष्ट्रवादीमध्ये अशी शक्यता फार कमी आहे पण तरी सुद्धा विरोधी पद पहिल्यांदा त्यांच्याकडे राहील हा बोला 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 साहिल तू बरोबर खूप उत्तम सांगतोय दोन हजार चार ला तुला लक्षात असेल या सगळ्या गटांमध्ये शरद पवारांनी अचानक दिल्लीमध्ये जाहीर केलं की काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल आणि तिथे केंद्रीय स्तरावर बार्गेन केलं सगळं आता अजित पवार मुख्यमंत्री झाले नाहीत याला जसे शरद पवार जबाबदार आहेत तसे नंबर दोन ला कोण जबाबदार तुला माहिती आहे प्रफुल पटेल जबाबदार आहेत अजित पवारांना प्रफुल्ल पटेलांचा विरोध होता मुख्यमंत्री करायला कारण प्रफुल्ल पटेलांचे जे धंदे धंदे म्हणजे राजकीय आणि आर्थिक धंदे इथं संबंध असतात त्याला काहीतरी धोका निर्माण होईल असं प्रफुल्ल पटेलना वाटलं असेल शरद पवारांचे सगळे व्यवहार जे आहेत स्पष्टच बोलतो मी व्यवहारच असतात ते प्रफुल पटेल हाताळतात हे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राला नाही म्हणून बोलत नाहीत रे नाही पण म्हणून पद्धत आहे पटेल हाताळतात नाही म्हणूनच मी मग अशी म्हटलं ना की वेळेनुसार गोष्टी बदलत असतात आणि आताच्या परिस्थितीत आपण काय बघतोय की प्रफुल पटेल आणि अजित पवारांचं खूप चांगलं जमायला लागलेलं आहे आणि ते अत्यंत जवळ आलेले आहेत ही गोष्ट सुद्धा आपण बघतोय त्यामुळे ही गोष्ट आहे आणि असं म्हटलं जातं की ज्या गटाला याच श्रेय याच याच श्रेय याचं श्रेय भाजपला द्यायचं का <laughs> चोरमध्ये काय वाटतं तुम्हाला ते जे काही जवळ आलेले आहेत त्याचा काही परिणाम होईल <laughs> दोन गोष्ट म्हणजे आता तुम्ही जे बोललं हो ते फार व्यवस्थित सगळं सूत्रबद्ध होतं सरांनी त्याला अनुमोदन दिले आणि माद मादही त्याबद्दल काय म्हणतात म्हणजे बरोबर आहे ते सगळं फक्त दोन तीन गोष्टी लक्षात घ्यायला लागतं की अजित पवार यांची मुख्यमंत्री असण्याची क्षमता जशी आहे आ, मला वाटतं त्यांची महत्वाकांक्षा आहे तशी त्याची क्षमता सुद्धा आहे तेवढी आणि मला माझ्यासारख्याला असं वाटतं की अजित पवार मुख्यमंत्री होणं ही जशी अजित पवार अजित पवार यांची गरज आहे मला वाटतं महाराष्ट्राची सुद्धा गरज आहे की अजित पवार यांच्यासारखा एखादा असा खमख्या मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळायला पाहिजे तर त्यामुळं पण तो मिळेल मिळेल पुढं राजकीय कशा गणित होतील या सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत आणि वागळे सर म्हटले त्याप्रमाणे ज्यावेळी त्यांना मुख्यमंत्री पदाची पहिली संधी चालून येईल त्यावेळी ती संधी ते कोणत्याही परिस्थितीत नाकारणार नाहीत असं असं मलाही वाटतं मग ती संधी कोणत्या पाताचा संधी सरकारच्या अविश्वास म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर येते की दोन हजार चोवीस नंतर येते ते त्यावेळी डिपेंड आहे पण आता मगाशी वाघळेसरांनी सांगितलं की तुमच्या चर्चेतनं आलं की शरद पवार यांचं पक्षावर प्रभुत्व आहे पक्षावर नियंत्रण आहेच पण तरी सुद्धा अजित पवार यांचं सुद्धा पक्षावर तेवढंच नियंत्रण आहे विशेषतः पक्षाचे जे सगळे विद्यमान आमदार आहेत त्या आमदारांच्यावर अजित पवारांचं खूप चांगलं नियंत्रण आहे नियंत्रण त्यामुळे आणि अर्थमंत्री असताना सुद्धा शिवसेनेच्या मुद्दा होता की अर्थमंत्री आम्हाला काही देत नाहीत राष्ट्रवादीच्या आमदारांना पूर्ण हे त्याच्यामुळे त्यांचं नियंत्रण तो मुद्दा असला केवळ अर्थमंत्रीपद हा किंवा अर्थमंत्र्यांनी केवळ मदत केली एवढ्या त्याच्यावर नाही त्यांचे व्यक्तिगत संबंध आणि आमदारांना वेगवेगळ्या पातळ्यांच्यावर आमदारांना मदत करणं त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे मला वाटतं अजित पवार खूप चांगल्या रीतीने राजकारण जे आजच्या काळात राजकारणासाठी आवश्यक का आहे ते करत असतात त्यामुळं मला वाटतं ते पहिली संधी येतील त्यावेळी संधी घेतील आणि अजित पवार यांना नियंत्रण यांच्यावर नियंत्रण ठेवणं किंवा त्यांना रोखणं या प्रयत्नात आता राष्ट्रवादी काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व पडेल असं मला वाटत नाही नजीकच्या काळात कारण शेवटी आता मग पार्टी किंवा पक्षात एक सरळ फूट होईल आणि ती फूट टाळण्याचा प्रयत्न म्हणजे ज्या पद्धतीनं अजित पवार निर्णय घेतील त्या निर्णयाच्या बरोबर पक्ष म्हणून सगळा जाईल असं मला वाटतं नाही लादान जाईल अनिच्छेनं जाईल पण जाईल मला असं वाटत नाही चोरबारे साहेब मला असं अजिबात वाटत नाही की पूर्णच्या पूर्ण पक्ष काही अजित पवारांबरोबर जाईल याचं कारण असं आहे की शेवटी मतप्रवाह हे वेगवेगळे आहेत एक गोष्ट आपण मान्य केलीच मग अशी की भाजप बरोबर जायचं की नाही जायचं याच्याबद्दल सुद्धा दोन गट आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि त्यातला एक गट जो आहे तो काही अजित पवारांच्या बरोबर जर ते भाजप बरोबर गेले तर त्यांच्या बरोबर जाईल याची शक्यता अजिबातच नाहीये आहे फडणवीसांनी माझ्याशी बोलताना छोटा असेल इकडे चार छोटा गट असेल शेवटी कसं आहे की म्हणजे अर्थात असाल शंभर शंभर सगळ्या भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची भूमिका जयंत पाटलांच्या सारखा नेता कदापि मान्य करणार हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे नाही तेच म्हणतो ना मी मॅक्झिमम आमदारांचं मला तेच म्हणणं आहे मॅक्झिमम आमदारांचं म्हणणं जर असं असेल की भारतीय जनता पार्टी बरोबर गेलं पाहिजे हे तुम्ही जर मान्य करत असाल तर ज्या पद्धतीने नागालँडमध्ये शरद पवारांनी मान्य केलं की जे सरकार बहुमतात होतं ज्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आहे त्या सरकार बरोबर जायचं त्यांनी मान्य केलंच ना तिकडे त्याच्यामुळे ती गोष्ट होईल नाही आणि त्याला कारण टेक की आम्दारं, भारे। भारे। ते आमचं आमदारां आमदारांचं म्हणणं होतं युनानिमसनी निर्णय घेतला भाजपला पाठिंबा नाही दिलेला तिकडच्या लोकल पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठिंबा दिला पण तो निर्णय झालाच नागालँडमध्ये ते घेऊन सुद्धा नागालँडमधले आमदार वाचवून सुद्धा राष्ट्रीय दर्जा जो जायचा होता तो गेलेलाच आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये त्यांच्या पक्षातले मॅक्झिमम आमदार जर म्हणत असतील भाजप बरोबर जायचं तर हा एक मोठा चॅलेंज असेल वागळे शरद पवारांसमोर नव्याण्णव पासूनच राजकारण आपण बघितलं नाही गेले ते भाजप बरोबर शर... उघडपणे नाही उघडपणे शरद पवार भाजप बरोबर गेले नाहीत हे बरोबर आहे जाणारही नाहीत आणि उघडपणे भाजप बरोबर न जाण्यातच त्यांचं प्रतिमा संवर्धन होत आहे सेक्युलरिझमचा झेंडा आहे त्यांच्याकडे फुले शाहू आंबेडकरांचा झेंडा आहे बोलायला तरी ते जर भाजपवर गेले तर संपलं सगळं त्यामुळे शरद पवार उघडपणे जाणार नाहीत ते सातत्याने भाजपला मोदींना पूर्वी ते वाजपेयींना सुद्धा करत होते मदत तशी ते मोदींना करत राहतील हे शरद पवारांचं राजकारण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे ते नितीन गडकरींना मदत करतात नितीन गडकरी त्यांना म्हणतात मदत करतात आणि असं म्हणतात की महाराष्ट्रात वैयक्तिक संबंध फार चांगले असतात हे संबंध फक्त वैयक्तिक नसतात हे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध सुद्धा असतात त्यामुळे ते केलं जातं पण मी एक गोष्ट सांगतो आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत मला असं वाटतं त्यापैकी किमान किमान टू थर्ड आमदार अजित पवारांबरोबर जातो आज जे ऐकू येत आहे अजित पवार म्हणजे हे जरा चुकीचं होईल पण आता एकनाथ शिंदेचं घडलंय म्हणून सांगतो एकनाथ शिंदे जे शिवसेनेत करत होते ना तेच अजित पवार राष्ट्रवादीमध्ये करतायत प्रत्येक आमदाराला निधी देण्याचं काम त्यांना सांभाळून ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे जे शिवसेनेसाठी केलं तेच अजित पवारांनी गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीसाठी केलेलं आहे म्हणून दोन हजार चार ला सुद्धा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कानोसा घेतला तेव्हा बहुसंख्या आमदारांचा पाठिंबा हा अजित पवारांना होता हे लक्षात घ्या तेव्हा आपण जे शरद पवारांचा एक असं हवा तयार केलेली आहे ना शरद पवार हा मोठा आहे गेली छप्पन वर्ष ते संसदेत आहेत शरद पवार हा सुसंस्कृत महाराष्ट्रातला सुसंस्कृत नेते आहेत यशवंतरावांनंतर शरद पवारांचे काही गुण मला आवडतात पण शरद पवारांचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर जागांच्या पलीकडे नाही हे आपण मान्य करायला पाहिजे आता एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आजपर्यंत त्यांचे पंच्याहत्तरच्या वर कधीच आमदार निवडून आलेले नाहीत आणि मुख्यतः हा पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष आहे आता अजित पवार किती निवडून आणू शकतात अजित पवार सुद्धा या पलीकडे जाईल असं मला वाटत नाही कारण त्यांचं सुद्धा मराठा डॉमिनेशनवरच भर आहे त्यांच्याकडे सर्वसमावेशक भूमिका नाही अजित पवार शरद पवार ने 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 एक भुजबळ आणि एक जितेंद्र तरी असतो त्यांच्याबरोबर किंवा एक मुस्लिम नेता असतो अजित पवार तेही करणार नाहीत अजित पवार अत्यंत रॅबिड आहेत मग अशी आपण म्हंटल अजित पवार पवारांकडे प्रशासकीय कौशल्य आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स आहेत पण अजित पवार हे तोंडाने फाटके आहेत अत्यंत ते उद्या मुख्यमंत्री झाले ना तर पत्रकाराला खूप जास्त बातम्या मिळतील खूप जास्त बातम्या मीडिया मॅनेजमेंट त्यांना कळत नाही कुठे काहीही बोलतात ते स्वतःच्याच कार्यकर्त्यांना जाहीर सभेमध्ये जापतात इतक्या बातम्या मिळतील ना की गंमत होऊन जाईल सगळी पण मी तुला सांगतो की तो माणूस शब्दाला खरा आहे oh. काम करणार म्हटल्यावर करतो काम नाही होणार म्हटल्यावर लोक नाराज होतात oh. पण काम नाही करत म्हणजे ही इज अ बेटर ऍडमिनिस्ट्रेटर फक्त त्यांचा शरद पवारांचा काय आहे शरद पवारांचा जनसंपर्क दांडगा आहे हे जरा ना कोरडे यांना भावना जरा कमी असाव्यात त्यामुळे हे लोकांची प्रेमाने वागत नाहीत आम्ही एकदा त्याची मुलाखत घेतली होती आ, सुनील तटकरांच्या घरी आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं हो मीडिया मॅनेजमेंटला पर्याय नाहीये आता तुम्ही जे वागताय ना मीडिया असं तसं आणि वाटेल ते बोलताय त्यामुळे तुमचं आणि हे सगळं ते मुतनेची कॉन्ट्रवर्सी झाली ना धरणात मुतण्याची ते आधी मी त्यांना सांगितलं होतं तर तुम्ही मीडियाशी वागताना दहा वेळा विचार केला पाहिजे त्याने मला उडवून लावलं हॅक म्हणाले काय मी माझ्या पद्धतीने वागणार आता हे अजित पवार आहेत तेव्हा ते त्यांच्याच पद्धतीने जाणार दणका देणार ते त्यांच्यामध्ये गुण आहेत त्यांच्यामध्ये दोष आहेत आणि मी सांगतो शरद पवार हळूहळू निष्प्रभ होत राहतील शरद पवार फार तर काय करतील ते उंबरठासारख्या सिनेमावर परिसंवाद बनवतील पुस्तकांची प्रकाशनं करतील संगीताच्या मैफली बनवतील एक सांस्कृतिक नेते म्हणून राहतील ते शरद पवारांचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे महाराष्ट्राच्या एकूण वाटचालीमध्ये हे मी मानतो पण जेव्हा माणसाला निवृत्तीची वेळ येते ना तेव्हा त्यांनी योग्य वेळी निवृत्त व्हायला पाहिजे मला असं वाटतं की शरद पवारांनी आता आपलं राजकारण अजित पवारांकडे सोपून जर अजित पवार त्यांच्याबरोबर राहिले तर आता हळूहळू खऱ्या अर्थाने ते दहा वर्षापूर्वी अजित शरद पवार बोलले होते की मी आता निवृत्त होणार आहे पण झाले नाहीत आता त्यांनी खरंच निवृत्तीकडे जायला पाहिजे आणि आयुष्य उरलेलं आयुष्य जे आहे ते एन्जॉय केलं पाहिजे कारण एरवी त्यांना अजित पवार ऐकणार नाहीयेत इंटरेस्टिंग आहे कारण शेवटी कसं आहे अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदावर चर्चा झाली म्हणून की दोन हजार चौदा पासून महाराष्ट्रामध्ये अनएक्सपेक्टेड असे नेते मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस तुलनेने यंग आत्तापर्यंत एकदाही मंत्रिपद त्यांना मिळालं नव्हतं पण दोन हजार चौदामध्ये पक्षाने त्यांच्यावरती ती जबाबदारी टाकली एकोणीसमध्ये ते रिपीट होतील असं वाटता वाटता उद्धव ठाकरे अचानक मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरेंचं सरकार टिकतं आहे असं वाटता वाटतं एकनाथ शिंदे अचानक मुख्यमंत्री झाले पुढे अजून काय वाढून ठेवलं आहे आत्ता सांगणं फार कठीण आहे पण ज्या पद्धतीने शरद पवारांची राहुल गांधींबरोबर भेट झाली त्याच्यामुळे जर कोणाच्या मनात अशी अशी शक्यता वाटत असेल की आता विरोधकांची एकी आपोआप होऊन जाईल तर ते तिथपर्यंत पोहोचायला अजून बराच वेळ आहे मध्ये अजित पवार आणि इतर अनेक गोष्टी मध्ये आहेत तो सगळा ब्रिज जो आहे तो शरद पवार कसा पार करू शकतात हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे चर्चेमध्ये एक महत्वाचा मुद्दा येत होता की अत्यंत एबल ऍडमिनिस्ट्रेटर आहेत पण दोन हजार एकोणीस मध्ये मात्र हा बोला बोला चोरमारे बोला तर मला एक, एक गोष्ट इथं नमूद करायला लागेल की म्हणजे सुप्रीम कोर्टाचा येणारा निकाल आणि त्या निकालानंतरची परिस्थिती या एका शक्यतेवर आपण म्हणजे सगळेच माध्यम अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत जातील किंवा जाणार अशा चर्चा करतोय मला वाटतं अजित पवार यांच्यासारख्या नेत्यावर हे अन्यायकारक आहे हे मला फक्त एक नमूद करायला लागेल ठीक आहे मला एवढंच म्हणायचं आहे की मी सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये काही फारसा हसी आ, आ, बेल असं मला काही वाटत नाही कारण एक गोष्ट हो वागणे मला तुमच्याकडे येतो मी पण मला एक जनरली मी सांगतो की सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये उद्धव ठाकरेंनी स्वतः राजीनामा दिल्यामुळे जो गोल झालेला आहे त्याच्यामुळे नक्की त्याच्यामध्ये काही फरक पडेल प्रॅक्टिकल दृष्टीने असं मला तरी वाटत नाही जी परिस्थिती आत्ता दिसते आहे त्याच्यावरून या चर्चा सुरू आहेत आणि शेवटी मीडियावरती खापर फोडणं फार सोपी गोष्ट असते आणि नेते अनेक वेळा ती गोष्ट करतात दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रातल्या मीडियाने जी गोष्ट बघितली त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या मीडियाला माझ्यामध्ये तो अधिकार आहे की प्रत्येक माणसाबद्दल शंका उपस्थित करू शकतो अन्याय असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तेच जबाबदार आहेत एवढं मात्र मी नक्की सांगू शकतो काहीतरी सांगायचंय बोला नाही मला एकच तुला सांगायचंय तू चर्चा संपवतोय सध्या दिसतंय मग अशी एक मुद्दा आला होता अत्यंत महत्वाचा तो सुटला बर की इलेक्शन कधी होतील म्हणजे लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन एकत्र होतील का तू म्हणास त्या होणार नाही मी तुझ्याशी शंभर टक्के सहमत आहे पण कालपासून एक चर्चा माझ्या कानावर येते ती इथे सांगतो आपल्या प्रेक्षकांसाठी त्यावर स्वतंत्रपणे तुम्हाला कधीतरी बोलता येईल की आता असं म्हटलं जात आहे की वातावरण महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधी असल्यामुळे आता कदाचित मोदी आणि शहा विधानसभेची निवडणूक आधी घेतील म्हणजे लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची एकत्र घेणार नाहीत आता मध्यप्रदेशच्या वगैरे जेव्हा निवडणुका होतील तेव्हा सुद्धा डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक घेण्याचा विचार ते करू शकतात म्हणजे जर डॅमेज व्हायचं असेल तर विधानसभेच्या वेळी होईल आणि लोकसभेच्या वेळेला भाजपच्या ज्या जागा निवडून याच्यात येतील असं अशी चर्चा चालू आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की वेगवेगळ्या शक्यता रोज व्यक्त होत आहेत आता सुप्रीम कोर्टाचा निकाल होईपर्यंत हे चालू राहणार आहे नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याच्याबद्दल मी सांगत होतो की ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून म्हणतात की आमदारांचं ॲडमिनिस्ट्रेशन पण दोन हजार एकोणीसमध्ये काही त्या आमदारांचं ॲडमिनिस्ट्रेशन अजित पवारांना जमू शकलं नाही त्या पद्धतीने आणि जर ते जमलं असतं तर आज अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते आणि ते सरकार मात्र नक्कीच चालू राहिलं असतं एवढी खात्री आपण नक्कीच ठेवू शकतो पण तरीसुद्धा ते झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे या वेगवेगळ्या शक्यता या वर्तवल्या जात आहेत आत्ताच्या माहितीनुसार नागपूरच्या सभेमध्ये अजित पवार भाषण करणार नाही आहेत या चर्चा थांबवायच्या असतील तर एकदा महाराष्ट्रातल्या राजकारणांनी स्पष्टपणे सांगून टाकावं की कोण कुठे उभं आहे मला आठवतंय की आर आर पाटलांचं शेवटचं भाषण जर विधानसभेत झालं त्यावेळेस त्यांनी हीच विनंती शिवसेनेच्या नेत्यांना केली होती की एकदा लोकांना कळू द्या की तुम्ही नक्की विरोधी पक्षात राहणार आहात की उद्या बा मागच्या दरवाजाने चर्चा करून भाजपबरोबर सत्तेमध्ये जाणार आहात ही गोष्ट स्पष्टपणे कळू द्या कारण काही दिवसांसाठी का होईना पण एकनाथ शिंदेकडे विरोधी पक्षनेतेपद पद दोन हजार चौदामध्ये मध्ये आलं होतं हीच गोष्ट सांगण्याची पाळी आता महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षनेत्यांवर आलेली आहे नक्की ते कुठल्या बाजूला उभे आहेत याबद्दल काहीतरी स्पष्टता ही मिळाल्याशिवाय पुढच्या चर्चा करणं फार मुश्किल होणार आहे पण तरी सुद्धा आपलं काम आहे यावरती आपण लक्ष ठेवणार आहोत आणि पुन्हा एकदा वागळे म्हणाले त्या पद्धतीने मध्यावधी निवडणुका होतील का याबद्दल आपण एक सेपरेट चर्चा नक्कीच आयोजित करू निखिल वागळे आणि विजय चोरमारे तुम्ही आज या चर्चेमध्ये सामील झालात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार या चर्चा आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये अनेकदा कराव्या लागणार आहेत लवकरच माझ्या माहितीनुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ शकतो त्यावेळेस आपण पुन्हा एकदा चर्चेसाठी भेटूच आणि त्यापूर्वी आम्ही एक पोल टाकला होता राहुल गांधी शरद पवारांच्या भेटीमुळे विरोधकांची एकजूट होऊन त्याच्यामध्ये एकजूट होण्यामध्ये फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का काय वाटतं तुम्हाला तुम्ही तिकडे व्यक्त होऊ शकता बघत राहा मुंबईत